हिंगोली वसमत शहरालगत असलेल्या वसमत मालेगाव रोडवरील साई गॅस एजन्सी असून या गॅस एजन्सीचे कर्मचारी ही आपले नियमितपणे 87,000 रुपये असलेली बॅग घेऊन कार्यालयातून बँकेमध्ये जात असताना त्याला लुटण्यात आला आहे. चोरट्याने पाळत ठेवून कर्मचाऱ्यास बंदुकीचा धाक दाखवून 87,000 रुपये पळवल्याची घटना घडली आहे. घटनास्थळी LCBचे पोलीस उपनिरीक्षक शिवसाम घेवारे सह पोलीस कर्मचारी पथक दाखल झाले. तसेच शहर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीदेवी पाटील यांनी पाहणी करीत पुढील तपास चालू केला आहे. दरम्यान लुटीची ही घटना CCTV मध्ये कैद झाली आहे. गजानन पवार, स्टार महाराष्ट्र न्यूज, हिंगोली.